अक्कोळ ग्राम पंचायत कार्यालयात 8 लाभार्थींना घरकुल हकपत्र वितरण, 2 विशेष सत्काराचे केले होते आयोजन. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अक्कोळ गावातील 8 लाभार्थींना घरकुल हकपत्र ग्रामपंचायत अध्यक्ष युवराज पाटील व उपस्थित सदस्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. प्रारंभी कर्नाटक राज्य उत्सव दिनानिमित्त भुवनेश्वरी मातेचे प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी नाडगीत व राष्ट्रगीत गायले. यानंतर 2 विशेष सत्कार घेण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य दीपक कोळी यांना राष्ट्रीय सामाजिक सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि कुमारी सानिका सुभाष नारे या मुलीचा भारतीय नौदलात निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला. यावेळी इंद्रजित सोळांकुरे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 8 लाभार्थींना मंजूर झालेल्या घरकुलांचे हकपत्राचे वितरण झाल्यानंतर मार्गदर्शन केले. पंतप्रधान आवास योजनेतून 8 लाभार्थींना घरकुल योजना मंजूर झालेली आहे. त्याचे वितरण यावेळी या कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष युवराज पाटील, उपाध्यक्ष शारदा कोळी, इंद्रजित सोळांकुरे, पोपट वड्डर, श्रीकांत कोळी, प्रदीप पाटील, रामा बन्ने, दीपक कोळी, विश्वास कुंभार, महादेव वाडकर, बाळू घस्ते, जगदीश साबळे, सुरेश मोहिते, राजू राजापुरे, अनिल पाटील, चंद्रकांत मुदाळे यांच्यासह आजी माजी सदस्य सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.